चला दोस्तांनो थोडी गंमत करूयात तुम्हाला दोन रंगांच्या पाट्यांवरती काही वाक्य लिहिलेली दिसतील ती नीट वाचा अक्षर छान आहे अक्षर मोत्यांप्रमाणे टपोर आहे तू उंच आहेस तू त्याच्यापेक्षा उंच आहेस तू वेगात धावतेस तू तर वर्गाची पीटी उषा आहेस कसली जोरात धावलीस ग किती गवत उगवलंय काय सुंदर दृश्य आहे पृथ्वीजणू हिरवा शालू नेसलीये चला आता पाट्यांमधल्या वाक्यांबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का पिवळ्या रंगातल्या पाट्या अगदी साध्या सुध्या आहेत आणि निळ्या रंगातल्या पाट्यांमध्ये काहीतरी विशेष वाटतं भारत असत वाटतात अगदी हो ना आणि भाषा कशी जिवंत सजलेली वाट्टीय अलंकार घातलेली अगदी बरोबर निळ्या रंगातल्या पाट्यांवरची वाक्य आहेतच वेगवेगळ्या अलंकारातली खरंच रे आणि शिवाय या अलंकारिक वाक्यांमुळे दोन गोष्टींमधली तुलना आहे त्यामुळे किती छान आहे किती वेग आहे याची पातळी ही आहे म्हणजेच गोष्टी नेमकेपणाने कळत आहेत आणि प्रभावीपणेसुद्धा आपण त्याच अलंकारांची ओळख करून घेणार आहोत नमस्कार मंडळी नमस्कार मी उपमेय म्हणजे ज्याला उपमा द्यायची तो मी उपमेय नमस्कार मंडळी नमस्कार आणि ज्याची उपमा द्यायची तो मी उपमान नाही ध्यानात येत एक उदाहरण घेऊन बघू अरे हाय काय नाही काय तर उदाहरण त्याचं अक्षर मोत्यासारखं आहे या वाक्यात अक्षराला मोत्याची उपमा दिली आहे म्हणजे अक्षर म्हणजे हा उपमेय आणि मोती म्हणजे मी उपमान दुसरं उदाहरण बघूया कमळासारखे सुंदर डोळे या वाक्यात डोळे म्हणजे उपमेय आणि कमळ म्हणजे उपमान कारण डोळ्याला कमळाची उपमा दिली आहे या रे उपमा उत्प्रेक्षा रूपक व्यतिरेक आणि या रे सगळे तुमची ओळख करून देतो अरे अरे थांबा जरा ती ओळख करून द्यायच्या आधी अजून काही सांगायला हवं दोस्तांनो हे नीट लक्षात ठेवा हा उपमय आणि उपमान यांची तुलना या अलंकारात केलेली असते ही तुलना ज्या शब्दांद्वारे केली जाते त्या शब्दाला साधर्म्य वाचक शब्द म्हणतात आणि उपमय उपमान यातील ज्या सारखेपणाची किंवा ज्या घटकाची तुलना केली जाते त्याला म्हणतात समान गुणधर्म अजून एक या सगळ्या अलंकारांमुळे वाक्यातला अर्थ थोडा थोडा बदलतो म्हणून या अलंकारांना अर्थालंकार म्हणतात आता आमच्याशी दोस्ती झाली ना तुमची साधर्म्यवाचक शब्द आणि समान गुणधर्म ध्यानात आलं ना सगळं तुमच्या नाहीतर मी सांगतो आहे काय नाही काय आता वरच्याच उदाहरणात बघा ना मोत्यांसारखं अक्षर यातला साम्यवाचक शब्द आहे सारखे आणि समान गुणधर्म आहे चला आता पुढच्या उपमेय उपमान समान गुणधर्म आणि साधर्म्य वाचक शब्द दप्तर उपमेय दप्तर उपमान पोते समान गुणधर्म अस्ताव्यस्तपणा साधर्म्य वाचक शब्द सारखे प्रमाणे सरळ नाक उपमेय नाक उपमान कळी समान गुणधर्म सरळपणा साधर्म्य वाचक शब्द प्रमाणे तू त्याच्यापेक्षा उंच आहेस उपमेय तू उपमान तो समान गुणधर्म उंची साधर्म्य वाचक शब्द पेक्षा असे साधर्म्य वाचक शब्द अजून आठवत का तुम्हाला जसे तसे उन हुन लय हुशार तू आता हे वाक्य बघा बरं आभाळ आगत माया तुझी मायेला उपमा दिलीये म्हणजे माया हे उपमेय आणि आभाळाची उपमा दिलीये म्हणजे आभाळ उपमान अगदी बरोबर पण आता यातले बाकीचे घटक ओळखा म्हणजे समान गुणधर्म आणि साधर्म्यवाचक शब्द हे थोडं अवघड दिसतंय राव पण प्रयत्न करू सोपं आहे तुझी माया आभाळासारखी असं म्हणायचं आहे ना त्यामुळे गत हा साधर्म्यवाचक शब्द आहे या उदाहरणात आणि आभाळासारखी मोठी विशाल माया आमच्यावर राहू दे हे असं सांगितलंय त्यामुळे विशाल हा समान गुणधर्म आहे शाबास त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा काही वेळा समान गुणधर्म कोणता हे आपल्याला कळून समजून घ्यावं लागतं आता दुसरं उदाहरण पृथ्वीनं हिरवा शालू नेसला आहे पृथ्वीला उपमा दिली आहे म्हणजे पृथ्वी हे उपमे नाही का आणि हिरव्या शालूची उपमा दिली आहे म्हणजे शालू उपमान आणि बाकीचे घटक पाऊस पडल्यानंतरच्या दिवसांचं वर्णन आहे हिरवेपणाबद्दल तुलना या वाक्यात दिसते त्यामुळे हिरवाई हा समान गुणधर्म पण साधर्म्यवाचक वाचक शब्द इथे साधर्म्य वाचक शब्द नाही त्यामुळे काही वाक्यात तो नसतो हेही लक्षात ठेवूयात तू पीटी टी उषाच आहेस या वाक्यात मुलीला पीटी उषाची उपमा दिली आहे त्यामुळे या वाक्यात मुलगी हे उपमेय पीटी उषा हे उपमान समान गुणधर्म वेगात धावणे पण यामध्येही साधर्म्य वाचक शब्द नाही अगदी बरोबर साधर्म्यवाचक शब्द किंवा समान गुणधर्म यांचा उल्लेख जिथे नाही ते आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे अशा अलंकारांची ओळख आपण पुढे करून घेणार आहोत उपमय आणि उपमान यांच्याशी दोस्ती झाली की खूप सारे अलंकार तुम्हाला ओळखता येणार आहेत त्यांच्याशीही तुमची दोस्ती होणार आहे या अलंकारांबद्दल आपण पुढच्या भागात माहिती घेऊयात आपण काय शिकलो अलंकारांचं महत्व गोष्टी नेमकेपणाने आणि प्रभावीपणाने कळण्यासाठी उपयोग भाषेला सौंदर्य प्राप्त होतं उपमेय ज्याला उपमा द्यायची तो उपमान ज्याची उपमा द्यायची तो साधर्य वाचक शब्द उपमेय आणि उपमान यांची तुलना ज्या शब्दाद्वारे केली जाते त्या शब्दाला साधर्म्यवाचक शब्द म्हणतात समान गुणधर्म उपमेय उपमान यातील ज्या सारखेपणाची किंवा ज्या घटकाची तुलना केली जाते त्याला म्हणतात समान गुणधर्म खाली काही घटक दिलेले आहेत त्यांची तुलना कमीत कमी पाच इतर वस्तूंशी करायची आहे म्हणजेच खाली एक उपमेय दिलेला आहे त्यासाठी अजून पाच उपमान लिहायचे आहेत खाली एक उदाहरणही देत आहोत उदाहरणार्थ साखर मधासारखी गोड कृष्णाच्या बासरीसारखी मधुर मिठासारखी पाण्यात विरघळणारी लहान बाळाच्या हास्यासारखी हवी हवीशी कापसासारखी पांढरी आता पुढील उपमेयांना वेगवेगळ्या उपमान किंवा उपमाल्या दप्तर खोली रस्ता कापड शाळा फूल आता तुम्ही केलेल्या वेगवेगळ्या वाक्यांचे उपमय उपमान समान गुणधर्म आणि साधर्म्य वाचक शब्द असं वर्गीकरण करा